अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये गतिशील सरकार आपण आणलंय. गतिशील सरकार एक स्थगिती सरकार घालवलंय. ज्या सरकारनं महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घातली होती ते सरकार आपण घालवलेलं आहे आणि आता वेगानं काम करणारं सरकार आपण आणलंय. सगळ्यात महत्वाचा प्रकल्प जो 100 MLD पाण्याचा प्रकल्प की ज्याचा भैसदादांनी सांगितलं सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू होता. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहराकरता पाण्याचं ऍडिशनल रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. कारण इतक्या वेगानं वाढणारं हे शहर आहे आणि वेगानं वाढत असताना बाकी इन्फ्रास्ट्रक्चर हे करणं सोपं असतं पण पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि त्यासोबत कचऱ्याचा निचरा या तीन गोष्टी अशा असतात की ज्या अत्यंत कठीण असतात. त्याचा वेग हा कमी असतो पण शहर किती सुंदर आहे हे इमारतीने ठरत नाही. कारण आज ते अलीकडच्या काळामध्ये सौंदर्य हे एस्थेटिक्सला नाही आहे, ते सस्टेनेबिलिटीला आहे. आणि सस्टेनेबिलिटी करता, शाश्वत शहराकरता महत्वाचं आहे की त्या शहरामध्ये पिण्याचं पाणी योग्य प्रकारे येतं की नाही, जे सांडपाणी आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो की नाही आणि जो कचरा आहे त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट सायंटिफिक पद्धतीने आपण करतो की नाही. मला अतिशय आनंद आहे की आज यातल्या काही गोष्टींची सुरुवात आपण केली आहे आणि विशेषतः हा 100 MLD पाणी पुरवठ्याचा जो प्रकल्प आज सुरू झालाय यातनं या शहरातल्या पाणी समस्येवर खूप मोठ्या प्रमाणात आपण तोडगा काढू शकणार आहोत.